डानीचे डोळे आलेत म्हणून माझे आणि काय रे आईने गॉगल दिलाय ना घालायला आई मी फनी बोलते फनी तू का फोन केलास अग आई आज डॅनीला ना भडकम करवाईंनी लवकर घरी पाठवलंय का काय केलं त्याने त्यांनी काही केलं नाही ग आम्हीच त्याची गंमत करतोय तो आज घरी आला ना की तूही त्याची गंमत कर करशील नाही गंमत कसरी मुरात रे तुम्ही भूतावळ नुसती प्लीज प्लीज बर ओके ओके बाय अरे डॅनी तू कसा आलास आणि फनी कुठे आहे अगं ती शाळेतच आहे माझे डोळे लाल झालेत ना म्हणून मला डोळे आले असं समजून भडकमकर मॅडमनी घरी पाठवलं बर जा कपडे बदलून घे कसा उडतोय मगाशी दुधी आता मिरची डोळे तपासून घ्यायला हवेत अरे डॅनी कपडे बदलून झाले ना की खाऊन घे अरे आज काय झालं माहितीये काय आपण त्याला उल्लू बनवते ऐक ना डॅनी माझ्याकडे आला आणि म्हणाला
आजवांना मी दिसलो कसा, तर मी बोललो त्याला की तू काय बोला आजवांसमोर, तर तो बोला नेहमीचा डायलॉग म्हटला डॅनी डेंजर, तर मी बोललो असा डायलॉग नको म्हणायला पाहिजे होतास. अरे आजोबांनी तुला तुझ्या आवाजावर न ओळखलं. बरं सुचलं रे तुला. अरे आपण गंमत करायची ठरवली ना, मग हे सगळं करावंच लागेल. अरे आज शाळेतून घरी आल्यावर डॅनीने आई बरोबरही खूप धमाल केली. अरे पुस्तकाची पानं आपोआप कशी पळतात. पुस्तक हवे तरंगते तुझा आवाज ऐकून आत्ता आत्ता रूम मध्ये आलो. डॅनी डॅनी आपल्या घरात ना भूताटकी आहे. मगाशी लाईट अचानक ऑफ झाले, भाज्याशा उडत होत्या आणि आता तर पुस्तक असं हवेत तरंगत होतं. डॅनी ओ आई डोंट यू घाबरू, माय मदर देर इज डॅनी डेंजर. नको घाबरूस, आफ्टर ऑल आय एम डॅनी डेंजर. नाही तुम्ही उद्या सकाळी ऑफिसला या, आपण बोलूया ना. आम्ही 11:00 दरम्यान तुम्हाला फोन करतो. ओके बाय. अरे वा, आज फणी राणी बच्चन अभ्यासाला बसले आहेत. ते डॅनी माशे कुठे गेले काय माहिती? काय माहित म्हणजे तुझ्या बरोबर नव्हता तो. हा हे आले डॅनी माशे. काय डॅनी माशे, अहो होतं कुठे इतका वेळ? ही काय घरी याची वेळ झाली का? सांगू सांगू बाबांना सांगू. तू काय सांगतेस? मीच सांगतो. बाबा फणी राणी बच्चन ना खूप म्हणजे खूपच आगाऊ झाली. का बुवा, तिने काय आगाऊपणा केला? मी भडकम कर बाईंना सांगितलं, माझे डोळे आले. काय? मी त्यामुळे बाईंनी लवकर घरी पाठवलं. अरे रे, म्हणजे शाळेमध्ये जाऊन अभ्यास करायचा मनावर घेतलेल्या ह्या माझ्या डॅनी राजाचं नुकसान झालं म्हणायचं. या फणी राणीला ना एक फटका द्यायला पाहिजे. असं फटकेच द्यायचे असतील तर फणी राणी बच्चनला का म्हणून? घरात भूताटकी चालली आहे, ती करणाऱ्या भूताला द्या. घरामध्ये भूताटकी चालली आहे? काय प्रकार आहे मला कळेल का? हो हो, दुपारी मी बेडरूम मध्ये पुस्तक वाचत होते ना, तर पुस्तकाची पानं अचानक बदलत होती. काय खरंच? नंतर पुस्तक हवेत काय उडत होत. अहो मी भाजी कापत होते ना, तर भाज्या सुद्धा उडत होत्या. नशीब हा डॅनी घरात होता म्हणून. अरे काय सांगतेस काय तू, हे नवीनच आहे सगळं. हो हो बाबा, मी होतो म्हणून. आणि अशी दुपारची भूताटकी पुन्हा सुद्धा होऊ शकते? दुपारची भूताटकी पुन्हा होऊ शकते म्हणजे? अशी होऊ शकते. हाय. बस बस बस, काय करतोस तू?
माकड चाळे ठेव दे खाली फुटेल ते किती नळ माहित आहे ना जे बाबा मी तुम्हाला दिसत होतो अरे दिसतो म्हणजे काय गॉगल घातलं तू काय गायब भी होतोस असं वाटतं का काय तुला ए डॅनी सॉरी रे तो गॉगल काही जादू बिदूचा नाहीये आम्ही तुझी गंमत केली गम्माडी गंमत केली तुझी सॉरी डॅनी हा काय प्रकार आहे मला कळेल का औ बाबा ओजूला एक गॉगल सापडला तो गॉगल घातल्यावर माणूस अदृश्य होतो असं आम्ही डॅनीला सांगितलं तेव्हापासून डॅनी असे चाळे करतोय काय हे फक्त तुम्हालाच माहिती नव्हतं बाकी सगळ्यांना माहिती होतं म्हणजे हा गॉगल जादूचं नाही हे तुला माहिती होतं फनी हो आई तुला सुद्धा माहिती होतं तू पण यांच्यात सामील झालीस काय करत असता तुम्ही ना घरी
मग मी पण तुमच्या घरी. अरे आई सांगत होती की आज बाबा लेट येणार आहेत. मग तर खूपच धम्माल. ए धम्माल म्हणजे नक्की काय करायचं? अगं खेळ खेळू, गोष्टी सांगू, गाणी म्हणू. हे आणि प्रत्येकानी रात्री येत ना कोणता ना कोणता तरी गेम आणायचा. आयडिया, मी माझे बॉक्सिंग ग्लव्ह आणतो. अरे ग्लव्ह आणून की आमचे नाकाड फोडणार आहेस? नाही रे. परवा तुझा बर्थडे झाला ना, हो तेव्हा काही फुगे उरले असतील ना तर ते घेऊन ये. गुड आयडिया. मग मी टिकल्यांची पाकिट आणतो. टिकल्या? टिकल्यांचं काय करायचं? अगं मला एक टिकल्यांचा गेम माहितीये, मी एका गेम शो मध्ये पाहिला. पण नेमके आपण दोनच गेम खेळायचे? दोन कसे फनी? अगं आपल्याकडे किती गेम्स आहेत? कॅरम आहे, चेस आहे, हाऊजी आहे, क्यूब पण आहे. अरे रात्रभर धमाल करू. मग ठरलं तर आज रात्री आमच्या घरी चतुर चौकडीचा गेम शो. झिप झॅप झूम चतुर चौकडी. ते वगैरे घेतलेस? हो कॅरमच्या सोंगट्या. हो हो ना. आणि ह्याचं काय झालं क्यूबचं? आहे आहे. आहे ना क्यूब आणि हाऊजी? हाऊजी पण आहे. आहे हो ना. म्हणजे आपली सगळी तयारी झाली आहे. कसली एवढी गडबड चालू आहे? अगं आई आज चतुर चौकडीचा गेम शो आहे ना. म्हणजे? अगं आज उजू एंजल आणि बंडू बक्सर आपल्या घरी येत आहेत स्लीप ओव्हर साठी. स्लीप ओव्हर साठी? अच्छा, म्हणजे त्यातलं स्लीप काढून टाकून ओव्हर नाईट जागरणाची तयारी चालू आहे तर. या आई तुझा इंग्लिश किती पक्का झाला गं. आहेच मुळे आज आमचं ओव्हर नाईट जागरण. ओजू आणि बंडू येणार आहेत म्हणून बोर्डस सरांनी उद्या शाळेला सुट्टी डिक्लेअर केली की काय? म्हणजे काय, उद्या आम्ही शाळेला दांडीच मारणार आहोत. काय ओव्हर नाईट जागरणामुळे शाळेला दांडी मारायचा आगाऊपणा करायचा नाही? अगं आई, माय स्वीट मम्मा, अगं तुझी आज्ञा आम्ही नाही मोडणार. उद्या आम्ही शाळेत जाऊ. अगं पण शाळेच्या गेटला लॉक नसणार का उद्या? ते का म्हणून? अगं आई उद्या रविवार नाही का? आम्ही आलो. अरे आला, चला आता मी तुम्हाला चौघांनी जेवायला वाढते. हा ए नको नको नको. अगं आई आपण असं केलं तर? कसं? बाबा आल्यावरती सगळे एकत्रच जेवायला बसलो तर? अच्छा, म्हणजे बाबा येईपर्यंत आम्हाला खेळू दे असंच ना? आई किती गोड आणि सुंदर आहेस ग तू. काकू आम्हालाही भूक नाहीये. ठीक आहे, पण बाबा येईपर्यंतच खेळायचं, नंतर शहाण्या मुलांसारखं झोपी जायचं. चालेल? चालेल, आम्हालाही चालेल. ए डॅनी, मी फुगे आणि टिकल्यांची पाकिट आणली. शाबास, म्हणजे एकंदरीत आपली सगळी तयारी झाली. हो. झिप झॅप झूम. सो फ्रेंड्स, इकडे खूप सारे गेम्स आहेत. तिकडे पत्ते आहेत, उजू तू आणलेल्या टिकल्या, पझल, हाऊजी, क्यूब, शिवाय आपल्याकडे कॅरम आणि चेस पण आहे. सो फ्रेंड्स, आज आपण इकडे स्लीप ओव्हर साठी नाही नाही ओव्हर नाईट जागरणासाठी जमलो आहोत. बाबा येईपर्यंत जागरणासाठी. ओके ओके, बाबा येईपर्यंत जागरणासाठी. तर फ्रेंड्स, हे आपलं जे जागरण आहे ते मजेदार, रंगतदार व मस्त होण्यासाठी हे सगळे गेम्स आपण जागरणात खेळायचे आहेत. तर फ्रेंड्स, आपण हे सगळे गेम्स खेळताना काही पार्शालिटी होऊ नये, भांडण मारामारी होऊ नये म्हणून आपण एक जज ची नेमणूक केली आहे. आणि त्या जज आहेत मिसेस मालती दाणी. खेचलं मला पण तुमच्या गेम शो मध्ये. तर आई आय मीन जज साहिबा, मिसेस मालती दाणी, या बसा. क्लॅप फॉर हर यार. तर आई, म्हणजे जज साहिबा, मिसेस जज साहिबा, हा घ्या मोबाईल, हिच्यात आहे स्टॉप वॉच. तर आपण जो पहिला गेम खेळणार आहोत त्याची टाइम लिमिट आहे 5 मिनिट. आणि या गेम मध्ये भाग घेणार आहे आम्ही, म्हणजेच डॅनी, फनी, ओजू आणि बंडू. तर हा जो गेम आहे तो मी नीट तुम्हाला समजून सांगतो. किचन मध्ये एक भांडे, त्यात काही फुगे, प्रत्येकाने फुगे घ्यायचे, बाहेर यायचं, ते फुगवायचं, एक गांड बांधायची व या पिशवीत ठेवायची. सो कोणी जास्तीत जास्त फुगे फुगवून गांठ बांधून या पिशवीत टाकणार तो या गेमचा विजेता ठरणार आहे. आणि त्याला मालती दाणी देणार एक बक्षीस. मग
बक्षीस तर मोठी माणसंच देतात ना. आणि इथे तर तूच मोठी आहेस. ठीक आहे, मी देईन ना तुम्हाला बक्षीस. एक धम्मक लाडू. बर बर, एक छानस गोष्टीच पुस्तक. सो आपण गेमला सुरुवात करू. हा जज साहिबा, स्टॉप वॉच ऑन करा. 1 2 3 गो, स्टार्ट द गेम. मोजा माझे 8 माझे 7 11. अरे वा, म्हणजे या गेमची विनर आहे फनी राणी बच्चा.